आजच्या भागात पहा सिंधू तिने राघवसाठी आणलेले गिफ्ट घेऊन तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते मी हे गिफ्ट कुठे घे नेऊन ठेवू जेणेकरून राघवचे लक्ष आल्याबरोबरच या गिफ्टवर जाईल असा सिंधू विचार करत सिंधू ते गिफ्ट समोरच कॉटवर ठेवते तेवढ्यात सिंधूला राघव आल्याची चाहूल लागते ते बघून सिंधू ही तिचे पुस्तक घेऊन खुर्चीवर अभ्यास करत बसल्याचे नाटक करते तेवढ्यात राघव तिथे येतो आणि सिंधूकडे बघत क्वाटवर बसतो तेवढ्यात त्याचे लक्ष त्या बॉक्सकडे जाते तर राघव त्याला हात लावत म्हणतो सिंधू हे काय आणले ग तू आणि कोणासाठी आणलंय हे तेव्हा सिंधू म्हणते मी अभ्यास करते मला डिस्टर्ब करू नका तेव्हा राघव म्हणतो सिंधू याच्यावर तर माझे नाव लिहिलंय तेव्हा राघव म्हणतो नको सांगू मीच उघडतो असे म्हणत राघव ते गिफ्टचा कागद उघडतो आणि म्हणतो नक्कीच यामध्ये काहीतरी सरप्राईज असणार असे म्हणत राघव ते गिफ्ट उघडतो तेवढ्यात त्या ते गिफ्टमधील डॉल जोराने बाहेर येत तिचे केस राघवच्या तोंडावर येतात ते बघून राघव खूप घाबरतो आणि त्या डॉलवर हात मारत म्हणतो ओ गॉड हा काय बालिशपणा आहे सिंधू आणि मी तुला इतके चांगले गिफ्ट आणतोयस आणि तू हे माझ्यासाठी काय फालतू गिफ्ट आणले असे म्हणत राघव ते गिफ्ट सिंधू शेजारी ठेवत त्याच्या कापाटाकडे जातो तेव्हा सिंधू राघवकडे येत राघवला म्हणते राघव सर किती रडके आहात हो तुम्ही तेव्हा राघव सिंधूच्या हातात पाचशेच्या नोटाचा बंडल देतो तेव्हा सिंधू म्हणते आय्या एवढे पैसे कशासाठी तेव्हा राघव म्हणतो माझ्या दुसऱ्या लग्नासाठी तर सिंधू म्हणते कोण करणार तुमच्याबरोबर लग्न आणि म्हणते हे हो बरोबर राखीताईच्या लग्नासाठी पैसे मागितले होते ते पैसे देत आहे ना तुम्ही मला आणि म्हणते मला स्कॉलरशिपचे पैसे मिळालेत नको मला हे पैसे आता तुमच्याकडून आणि तुमच्याकडून मी जे पैसे उधार घेतले होते ना ते मी तुम्हाला आता परत करणार आहे असे म्हणत सिंधू तिच्याकडे असलेली वही घेते आणि त्यामध्ये सर्व हिशोब राघवला दाखवते आणि म्हणते बघा मी सर्व हिशोब या वहीत लिहून ठेवला आहे तेव्हा राघव ती वही पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवत सिंधूला म्हणतो सिंधू आपण नवरा बायको आहोत आणि माझ्या पैशावर तुझा पूर्ण हक्क आहे तेव्हा राघव म्हणतो सिंधू तू माझ्यासाठी गिफ्ट आणले ना कारण तुला माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स वाटली म्हणूनच तू आणले ना तेव्हा सिंधू म्हणते नाही मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणले म्हणून तुमच्यासाठी सुद्धा आणले तेव्हा यात कसला आल्या फिलिंग्स तेव्हा राघव डोक्याला हात लावत म्हणतो सिंधू तुला समजावणे किती अवघड आहे असे म्हणत राघव हा बाथरूममध्ये जाऊ लागतो तेव्हा सिंधू म्हणते आहो राघव सर माझे ऐका तर तेव्हा राघव हा काहीही एक न ऐकता बाथरूममध्ये जातो ते बघून सिंधू म्हणते मग मीसुद्धा चालले बाहेर तेव्हा राघव म्हणतो बाय ते ऐकून सिंधू ही रागाने बाहेर जाते आणि जोरात दरवाजा लावून घेते तेव्हा त्या ते दरवाज्याच्या आवाजाने राघव हा बाथरूममधून बाहेर येतो आणि दरवाजा उघडून बाहेर बघतो आणि म्हणतो ही तर खरंच गेली आणि असे म्हणत राघव कपाट उघडून सिंधूने ठेवलेले दुसरे गिफ्ट घेतो तर त्यावर लिहिलेले असते थे। थँक यू राघव सर यू बिंग अ लकी जाम तेव्हा राघव म्हणतो मी खरंच सिंधूसाठी लकी जाम आहे का तर सिंधू हळूच दरवाज्यातून तिथे येत राघवकडे बघत असते तेव्हा राघव ते, ते गिफ्ट उघडतो आणि त्यामध्ये पहिल्या गिफ्टसारखे काही आहे का असे वाटून राघव ते गिफ्ट लांब धरत ते उघडू लागतो तेव्हा ते बघून सिंधू खूप हसू लागते तेव्हा त्यात ते खूप सारे मणी बेल असतात तर राघव ते गिफ्ट बघून खूप खुश होतो आणि म्हणतो सिंधू कशी आहेस ग तू आणि त्या गिफ्टकडे बघत म्हणतो सिंधू मॅडम कधी काही करतील हे सांगता येत नाही आणि वर देवाकडे बघत म्हणतो तुम्ही सुद्धा तिला काही करून देता हे सांगता येत नाही तेवढ्यात सिंधू ही पाठीमागून राघवला जोराने धरत घाबरवते आणि म्हणते राघव सर हे गिफ्ट आवडले का तुम्हाला तेव्हा राघव म्हणतं खरं सांगू का सिंधू हे गिफ्ट तुझ्यासारखेच खूप कमाल आहे तेव्हा सिंधू राघवचे आभार मानत म्हणते राघव सर तुम्ही माझ्यासाठी आणि शकुआत्यासाठी खूप काही करता कारण आजकाल कुणी कुणासाठी एवढे करते का तेव्हा राघव म्हणतो उलट तू रिषभ रजनी आणि राखीसाठी खूप काही करून माझ्यावर खूप उपकार केले सिंधू तेव्हा सिंधू म्हणते ते तर माझे कर्तव्य होते आणि म्हणते बरं ते जाऊ द्या आपण राखीताईच्या लग्नाला शॉपिंगला कधी जायचे राघव सर तेव्हा राघव म्हणतो सिंधू मॅडम तुम्ही फक्त मला हुकूम सोडा तुम्हाला काय हवं आहे साडेआठ आगीने तेव्हा सिंधू म्हणते नाही माझ्यासाठी हे सगळं आहे मला काही नको आणि म्हणते मला हे सर्व राखीताईसाठी घ्यायचे असे म्हणत सिंधू म्हणते उद्या तुम्ही कॉलेजमध्ये या आणि तेथूनच मला पिकअप करून मी आणि योगेश भाऊजींना घेऊन आपण राखीताईच्या लग्नासाठी सर्व गोष्टी घेऊ तेव्हा राघव म्हणतो आता हे योगेश सरांची योगेश भाऊजी कधी झाले तेव्हा सिंधू म्हणते आता त्यांची राखीताईबरोबर लग्न होणार आहे म्हणजे भावजी ते भावजीच होणार आहे ना तेव्हा राघव म्हणतो मग मला हे राघव सर म्हणणे तू कधी सोडणार आहेस तेव्हा सिंधू म्हणते ॲक्च्युली मी तुमच्यासाठी ना एक नाव शोधून ठेवले तेव्हा राघव म्हणतो कोणते ग सिंधू तर सिंधू म्हणते खडूस डिटेक्टिव्ह तेव्हा राघव म्हणतो मी खरंच इतका वाईट आहे का तर सिंधू म्हणते मुळात आहातच तुम्ही खडूस आणि म्हणते बरं चला मला अभ्यास करायचा आहे आणि मला अजिबात वेळ नाही खडूस डिटेक्टिव असे म्हणत सिंधू अभ्यासाला जाऊन बसते तर राघव सिंधूकडे बघत ते गिफ्ट घेत त्याच्याकडे बघू लागतो तर सिंधू प्रेमाने पुस्तक छातीशी धरत प्रेमाने राघवने राघवच्या आठवणीत बुडून गेलेली असते त्यानंतर सिंधू ही राजेश्रीकडे येत राजेश्रीला कामात मदत करू लागते तेव्हा राजेश्री म्हणते सिंधू दिले का ग राघवला गिफ्ट तेव्हा सिंधू म्हणते मी त्यांना दोन गिफ्ट दिलेत त्यातील एक गिफ्ट त्यांच्या आवडीचे आणि दुसरे गिफ्ट त्यांना घाबरवायला ते ऐकून राजेश्री म्हणते तू राघवला घाबरवले का तेवढ्यात मधू त्यांच्या पाठीमागे येत त्यांचेच ते सर्व बोलणे ऐकते तेव्हा राजेश्री म्हणते सिंधू तू माझ्या मुलाला घाबरवले आता सांगतेस मी राघवला तुझे नाव तर सिंधू म्हणते आई राघव सर एवढे घाबरले होते की बस ते ऐकून मधूचा खूप जळफळाट होतो आणि मधू ही चहा घेऊन काकू आणि रत्नारा रत्नाकर ऋतुराजला घेऊन येते तेव्हा ऋतुराज मधूला म्हणतो राणी आपल्यासाठी आज मस्त भजी करतेस का गं तेव्हा रत्नाकर म्हणतो कर, कर ग राणी मीसुद्धा खाईल तेवढ्यात दरवाजाची बेल वाचते तर मधू ही मी बघते असे म्हणत दरवाजा उघडते तेव्हा तिथे कोणीच नसते तर समोरच मधूला एक पत्र आलेले दिसते तेव्हा मधू ते पत्र जमिनीवरून उचलत ते बघू लागते तेव्हा संगीता जोशीच्या नावाने काकूला आलेले ते पत्र असते तेव्हा मधू काकूकडे येत म्हणते काकू तुम्ही संगीता जोशीला ओळखता का हो तेव्हा काकू म्हणते नाही काय झाले गं तेवढ्यात राजेश्री सिंधू तिथे येतात आणि म्हणतात काय झाले गं राणी तेव्हा काकू म्हणते माझ्या नावाचे एक पत्र आले बघू का मी आणि काकू ते पत्र मधूला वाचावायस सांगते तेव्हा मधू ते पत्र वाचू लागते त्यामध्ये लिहिलेले असते नमस्कार मी अगोदर तुमची माझी ओळख करून देते आणि मी संगीता जोशी योगेश जोशीची बायको असे त्या पत्रामध्ये लिहिलेले असते ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा ऋतुजा म्हणते अरे बापरे वहिनी म्हणत होत्या तेच खरे झाले आणि म्हणते त्या योगेशचे लग्न झाले तेव्हा सिंधू म्हणते मधुताई तुमचा वाचण्यात काहीतरी घोटाळा झाला असेल तेव्हा मधू म्हणते यात जे लिहिलंय तेच वाचतेच मी नाही तर तूच वाच तर राजेश्री म्हणते हे कसे शक्य आहे योगेशचे लग्न फक्त राखीबरोबरच झालेले आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो की ती बावलटपानाचा कळस केलाय ह्या राजश्रीने आणि म्हणतो त्या पत्रात स्पष्ट आहे मी संगीता जोशी योगेश जोशीची बायको आहे तरी तुला विश्वास कसा नाही पटत गं असे रत्नाकर राजश्रीला म्हणतो तेव्हा राजश्री म्हणते यावर विश्वास बसत नाही माझा आणि म्हणते योगेशचे राखीवरच प्रेम आहे तेव्हा काकू म्हणते तू काय योगेशच्या पाठीमागच्या सात पिढ्यांना ओळखतेस का आणि म्हणते तो योगेश विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आणि योगेशचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे आता समोर आले असं काकू राजेश्रीला सांगते आणि काकू म्हणते तो मुलगा महागड्या भेटवस्तू देऊन राखीला फसवतोय आणि म्हणते मी तेव्हाच सांगत होते पण तुम्ही माझे ऐकले नाही तेव्हा आता तरी विश्वास ठेवा तेवढ्यात रागव तिथे येत म्हणतो काय आहे सकाळी सकाळी एवढा काय गोंधळ चालवला आहे तुम्ही तेव्हा रत्नाकर म्हणतो बरं झालंय आलास राघव आणि म्हणतो त्या योगेश जोशीच्या बायकोचे पत्र आले तेव्हा राघव म्हणतो योगेशची बायको तर राखीताही आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो संगीता जोशीचे पत्र आले आणि त्या म्हणतायत की त्याच योगेश जोशीच्या कायदेशीर बायको आहेत तेव्हा राजेश्री म्हणते राणी तुझ्याकडे हे पत्र कसे आले ग तेव्हा मधू म्हणते दरवाजाची बेल वाजली म्हणून मी बघायला गेले तर मला हे पत्र जमिनीवरच पडल्याचे दिसले आणि ते मी घरात आणल्याचे मधू राजश्रीला सांगते तेव्हा सिंधू म्हणते कुणीतरी आपली चेष्टा केली असेल तेव्हा रत्नाकर म्हणतो हे काही चेष्टेचा विषय आहे का आणि म्हणतो यावरून हेच सिद्ध आहे की हे पत्र संगीता जोशीने आपल्या सर्वांना सावध करायला पाठवलं आहे तेव्हा सिंधू म्हणते तेव्हा सिंधू म्हणते हे पत्र खरे आहे याचा अजून कोणताही पुरावा आपल्यासमोर आलेला नाही म्हणून हे पत्र जेवढे खरे आहे तेवढेच खोटेसुद्धा असू शकते आणि म्हणते राखीताईचं योगेश सरांची बायको आहे आणि थांबा तुम्हाला विश्वास नाही ना वाटत मी योगेश सरांनाच फोन लावून त्यांनाच ते विचारते तेव्हा मधू म्हणतेच थांब सिंधू तू असे काहीही करणार नाहीस ते ऐकून सिंधू थपकत मधूकडे बघू लागते त्यानंतर राघव हा त्या पत्राची शहानिशा करायला योगेश ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे जातो आणि तिचे योगेश आणि त्याच्या बायकोची चौकशी करतो तेव्हा तेथील बँक मॅनेजर राघवला म्हणतात योगेश बरोबर एक बाई आणि एक छोटी मुलगी आमच्याकडे कायम येत असतात आणि म्हणतो त्या योगेशच्या कोण आहेत हे मला नक्की माहीत नाही पण त्यांच्याकडे असलेली ती मुलगी त्यांना मॉम म्हणून हाक मारते ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो तेव्हा राघव विचार करतो की ही खरेच तिची मॉम आहे का मला आता आय पी एस भेजाने विचार करावा लागेल तेव्हा आता राघव आय पी एस पद्धतीने याचा विचार करून याचा सगळा सोक्षमोक्ष लावून खरे सत्य हे रत्नबारख्यांसमोर कसे आणतो ते बघण्यासाठी आणि फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक